संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढत आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देईल आणि 45+ खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील, महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा राहील. त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे, त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत, त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे, आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही. आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा, त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं, पण त्यांनी निर्णय घेतला आहे. शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे. My love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के air coolers, extra large cooling pads के साथ, जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard air coolers, long lasting cooling. रणजीत सिंह मोहिते पाटलांचा देखील नाराजी आहे, म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार आहेत त्यांच्या विधान परिषदेचा. काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे? त्याबद्दलचं काही मला रणजीत सिंह मोहिते पाटील बोलले नाही आहे. त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील. रणजित सिंह मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं. पवारांनी कुठेतरी मोठा डाव टाकला असं बोललं जात आहे, कशा पद्धतीने बघताय माढा लोकसभा? याला काही डाव वगैरे म्हणत नाही. शेवटी आमच्याकडे खूप पक्षप्रवेश होतात, शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही, त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी. आमच्याकडे हजारो लोक रोज पक्षप्रवेश करत आहेत, त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कम जास्त होत राहत. संजय मंडले काय बोलले त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे किंवा एकनाथजी देतील, मला त्याबद्दलची माहिती नाही आहे. काय दिला? चांगला आहे, काही अमिक नाही आहे, काही पैशाचं आम्ही थोडी दिलं, विकासाचा प्रश्न मांडला आहे, हे मान्यता आहे. आम्ही काही संन्याशी तर नाही आहोत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत. आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो, मोदीजींनी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलं आहे, समाजाकरता दिलं, जनतेकरता दिलं, साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे. शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना, शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमचा सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे. आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी राहील त्या गावाला दिलंच पाहिजे, नाही पाठीशी राहील त्यालाही देऊ, ज्यांनी मत दिलं त्याचे धन्यवाद, ज्यांनी नाही दिलं त्याचेही धन्यवाद,
ज्याने दिलं त्याचेही काम करू, नाही दिलं त्यांचेही काम करू. साहेब नरेंद्र मोदी पीएम, साहेब मोदी पीएम लायक नाही आहेत आणि गल्लीतले ते गुंड आहेत, त्या मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिवी गाडी करतात, मोदी यांचे वडील काढतात, त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात, ते समजून जायचं की मोदीजी आपकी बार 400 पार होणार आहे. त्यामुळं पायाखालची वाळू घसरल्यावर असे त्या ठिकाणी स्टेटमेंट येत राहतात. खासदार जे आहेत गजानन कीर्तिकर, आपले सहयोगी पक्षाचे खासदार आहेत, ते असं म्हणतात की तुम्ही संसद ताब्यात घ्या, 400 पार करण्यासाठी संसद ताब्यात घ्या, पण जे ईडी लावण्याचा जो प्रकार आहे यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या चिदंबरम असताना, आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही. तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं. आजकाल तर इन्कम टॅक्स आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं, कमी जास्तपणा आढळला त्या ठिकाणी चौकशी करता येतं, आणि चौकशा तर आमच्याही झाल्या आहेत. चौकशा प्रत्येकाच्या होतात. महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या 50-100 लोकांच्या. शेवटी सरकार हे याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्वॉल्व नसतो, त्यांच्या रोजच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे, त्या ठिकाणी दिसतं सरकारला याला त्या यंत्रणाला, त्या यंत्रणा त्या दृष्टीने निर्णय करतात. एक असा प्रश्न आहे की भुजबळ साहेब काल म्हणाले आणि शरद पवारांनी 2014 एनडीएमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता, काय नक्की तर ते आपण काय सांगा? त्या मी त्याचा साक्षी नाही, त्यामुळं भुजबळ साहेब जे बोलले असतील त्यावेळेस त्यांना जे माहिती असेल म्हणून बोलले असतील. सुरुवात झालेली आहे, मात्र सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा माहितीचा तेढा अजून सुटलेला नाही. काही काळजी करू नका, अर्ध्या तासाची बैठक होईल आणि तिळा संपेल. सुप्रिया सुळे हे पवारकरांचे आहेत आणि सुनेत्रा पवार हे बाहेरचे आहेत अशी शरद पवारांनी टीका केलेली आहे, कसं बघताय? पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही. ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळलाय, परिवाराला सांभाळलाय, आणि परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी, घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये. शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतकं मी मोठा नाही आहे, पण जे काही संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे, त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसांनी घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडं आदरानेच बोललं पाहिजे असं मला वाटतं.